नमस्कार, पुणेकर अन्नपूर्णामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये. आज आपण आळूची भाजी करणार आहोत. आळूचं खतपतं तुम्हाला माहिती आहे की किती फेमस आहे आणि आळूची भाजी आपल्या सगळ्यांना किती आवडते. सो आज मी ती आळूची भाजी करणार आहे. त्याची पूर्वतयारी मी केलेली आहे, ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी आळूच्या साधारणतः 5 ते 6 पेंड्या घेतल्या आणलेल्या आहेत मंडईमधून. मग त्या पेंड्या आणून त्याची देठ मी सोलून घेतलेलं आहे. हाताला तेल लावून सोलायचं आहे, नाहीतर हाताला खाज येते बरं का. आळू, भाजीचा आळू आणायचा आहे विकत, आणि मग त्या ते देठ सोलून स्वच्छ धुवून ते कट करायचे. छोटे पानं पण स्वच्छ धुवून बारीक कट करायचे आणि थोडीशी उकडून घ्यायची आहे ती भाजी. ठीक आहे, मग तुम्ही रवीनं घोटून घेऊ शकताय किंवा आयदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकताय. कसंही रवीनं घोटून घेतलं तरी होऊ शकतंय. त्याचबरोबर हे मी कुकरमध्ये हे दाणे आहेत बघा, हे शेंगदाणे आहेत आणि हरभरा डाळ ही भिजून शिजून घेतली आहे. हा मी गुळ घेतलेला आहे आणि हे चिंच आहे, ही चिंच घेतलेली आहे मी, भिजून ठेवलेली आहे. बरं, आता या आळूच्या भाजीमध्ये आळूचे देठ आहेत, आळूची पानं आहेत, त्याचबरोबर मी चुका घेतलेला आहे. साधारणतः 5 ते 6 पेंड्या जर का आळूच्या असतील हो ना, म्हणजे गड्डी, तर एक साधारणतः अर्धा चुका आपल्याला लागतो, एवढा अर्धा चुका आपल्याला लागतो. ठीक आहे, तर आता सुरुवात करूयात आपण आळूच्या भाजीला. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देही च पार्वती. हा आपण गॅस चालू केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी हे करडईचं तेल मी वापरते, अर्कशुद्ध हे करडईचं तेल मी वापरतीये. आता हे तेल आपण ठीक आहे, तेल घेतलेलं आहे मी. डाळीचं पीठ घेतोय आपण, याच्यामध्ये डाळीचं पीठ घेतलीये मी. भाजीमध्ये डाळीचं पीठ मी एक जीव करून घेते. म्हणजे आपल्या गुठळ्या राहायला नकोत हो ना. इथे तेल तापलेलं आहे, ही मी मोहरी घातलेली आहे. हिंग, हे बघू शकताय तुम्ही पीठ हे एकजीव झालेलं आहे. डाळीचं पीठ मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. ठीक आहे, एकजीव झालेलं आहे ते मी घोटून घेतलेलं आहे. बरं, आता इथे आपली फोडणी, मोहरी, हिंग, पाणी घालूया. त्याचबरोबर हे मी दाणे आणि हरभरा डाळ, हे बघा तुम्ही बघू शकताय दाणे आणि हरभरा डाळ हे मी भिजवून शिजवून घेतलेलं आहे. हे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ही चिंच मी भिजवून ठेवलेली आहे.
ऍक्च्युली जर का तुमचा चुका भरपूर असेल तर चिंतेचं प्रमाण जरा कमी घ्यायचंय, कारण चुका हा मुळात आंबट असतोच, हो ना? चिंता घातली आपण, थोडी लिटिल बिट हळद घातली, अगदी थोडी. आता आपण मीठ घालतोय, चवीनुसार मीठ घ्यायचंय. याच्यामध्ये मुळा सुद्धा घालतात, थोडासा बारीक करून मुळा सुद्धा घालतात. ज्यांना आवडतं ते घालतं आणि म्हणजे छान लागते. म्हणजे मुळा घातला तरी हे बघा खमंग वास सुरू झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये गुळ घालणार आहोत. गुळ याला भरपूर लागतो, मात्र सगळा गुळ घातलाय आपण. गुळाचं प्रमाण जास्त लागतं इथे याच्यामध्ये, या भाजीमध्ये, कारण ही भाजी तशी गोडसरच असते. अतिशय खमंग वास सुरू झालेला आहे. छान अगदी घट्ट अशी भाजीवर होत आहे. पहिला मंदाचेवर अतिशय खमंग वास सुरू आहे आळूच्या भाजीचा. तुम्हाला सगळं समजलं मी सुरुवातीपासून काय काय सांगितलंय. ह्याच्या पेंडे आणले आहेत मी आळूच्या भाजीच्या, पानं आणलेली आहेत आळूची आणि नुसती पानं, त्याचे देठ मी सोलून घेतलेले आहेत. पानं बारीक चिरून घेतली आहेत, देठ सोलून ते पण बारीक चिरून धुवून स्वच्छ घेतले. थोडीशी त्याला उकळून घेतलेलं आहे ती भाजी धुतलेली. त्याच्याबरोबर चुका घेतलाय, चुका व्यवस्थित निवडून धुवून तो सुद्धा बारीक करून आपण एकत्र सगळा उकळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जर खूप जाडसर वाटलं तुम्ही रवीनं सुद्धा बारीक करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की मिक्सरमधून करावं तर मिक्सरमधून सुद्धा तुम्ही एकदा हे फिरवू शकताय. आणि मग त्याच्यामध्ये फोडणी दिली आहे, मेथ्या घातली आहेत मी तेलामध्ये, हिंग घातली आहे, मोहरी घातली आहे. त्याचबरोबर मी शिजवताना मिरचीचे एक दोन काप घातले होते, त्याच्यामुळे लाल तिखटाची गरज नाही आपल्याला आणि वेगळी मिरची घालायची गरज नाहीये. आणि ही भाजी जास्त तिखट वगैरे काही नसते. मिरचीचे काप तुम्हाला असेच खाताना लागतील. कोणी खोबऱ्याचे काप घालतात, मी नाही घातलेलं, पण खोबऱ्याचेही काप घालतात, सुक्कं खोबरं, ओलं खोबरं, वॉट एव्हर जे तुम्हाला उपलब्ध असेल तसं. त्याच्यानंतर हरभरा डाळीचं पीठ मी घालून घोटून त्याला छान फोडणी दिलेली आहे. आणि साधारण एक 10 मिनिटं तुम्हाला आणखीन हवं असेल तर आणखीन तुम्ही हे वाढवू शकताय, गुळ वाढवू शकताय आणखीन गोड हवं असेल तर. कारण जेवढा तुम्ही गुळ घालाल तेवढं ती उत्तम स्वाद देते. हे बघा हरभरा डाळ आलेली आहे, दाणे आलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, कशी वाटली तुम्हाला ही आळूची भाजी? मला नक्की कमेंट्स करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला माझा चॅनल विसरू नका. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहणार आहे, तुम्ही बघत राहा. आणि माझं काही चुकत असेल, माझ्या काही त्रुटी राहत असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकताय, जेणेकरून माझ्यामध्येही सुधारणा होईल. आणि हा आळूची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि ते मला नक्की कळवा. थँक्यू. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अन्नपूर्णा, पुणेकर अन्नपूर्णामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद.